एखाद्या बाईला घरात नांदायचं नसेल त्यावेळेला ती बोटं मोडून मोडून संसार करते आता यांना वाटतं आहे की गुलाबराव पाटील झाल्यामुळे आता माझा नंबर लागत नाही मग आता त्या घराला फोडण्यासाठी बोटं मोडण्याचा प्रकार हा या पद्धतीने दिसतो आहे पहिलं घर फोडलेलंच आहे उद्धव ठाकरेचं था। आता दुसरं घर पण कसं फोडता येईल हाच एकमेव उद्देश मला या बाईकच्या मागे दिसतं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदारसंघात कामं दिले असं म्हटलं जातं आहे मी ती बाईटही ऐकली विषय आहे असा आहे की पालकमंत्रीपद हे पक्षा एका पक्षाचं एका संघटनेचं नसतं तो जिल्ह्याचं पालक तो असतं आणि ज्या ज्या गावामध्ये विकासाच्या संकल्पना असतात त्या परिपूर्ण करणं ही पालकमंत्र्याची जबाबदारी असते पण मुळामध्ये इथे ते युद्ध दिसत नाही एकतर चिमनराव पाटील ज्या उद्देशानं शिंदे गटामध्ये सामील झाले त्या गटालाच खऱ्या अर्थानं त्यांना जे काही माहिती होतं अपेक्षा होती ती मिळालेली नाही त्यांना वाटलं की शिंदे मुख्यमंत्री झाले तर उद्या आपण मंत्री होऊ आणि म्हणून त्या सुरुवातीच्या दहा लोकांमध्ये चिमनराव पाटील हेच सुरतला पळाले पण नंतर तेहतीसावा नंबर गुलाबराव पाटलाचा लागला आणि जी अपेक्षा सगळ्यांनाच होती त्या पद्धतीनं गुलाबराव पाटील मंत्रिमंडळात गेले आणि आज आपण पाहतो आहे की कुठल्या तरी कारणानं चिमनराव पाटील वेगळ्या पद्धतीनं लढायचा प्रयत्न करत आहेत एखाद्या बाईला घरात नांदायचं नसेल त्यावेळेला ती बोटं मोडून मोडून संसार करते आता यांना वाटतं आहे की गुलाबराव पाटील झाल्यामुळे आता माझा नंबर लागत नाही मग आता त्या घराला फोडण्यासाठी बोटं मोडण्याचा प्रकार हा या पद्धतीनं दिसतो आहे त्यामुळे यांना आता घर फोडायचंच आहे पहिलं घर फोडलेलंच आहे उद्धव ठाकरेचं आता हे दुसरं घर पण कसं फोडता येईल हाच एकमेव उद्देश मला या बाईटच्या मागे दिसतं मी दोन हजार आठ नऊला पालकमंत्री होतो आजही लोकं ते आठवण सांगतात की अण्णा तुम्ही आमचं ही कामं केली ती कामं मंजूर केली आमच्या गावामध्ये या योजना आणल्या शेवटी या आठवणी कामाच्या माध्यमातून असतात आणि म्हणून गुलाबराव पाटलाला दोष देण्यापेक्षा चिमनराव पाटील या पद्धतीनं राजकारण यांनी सुरू केलं आहे मला वाटतं जनता याची नोंद घेत असते आणि त्यामुळे गुलाबराव पाटलांनी कुठे काम दिलं यापेक्षा त्या गावाला तिथे सगळेच काही राष्ट्रवादीचे लोक राहतात त्या गावात इतरही पक्षाची लोकं राहतात इतरही संघटनेचे लोक राहतात मग त्या गावावर त्या लोकांवर अन्याय केला का असं म्हणायचं आहे का त्यामुळे मला असं वाटतं चिमनराव पाटलाचं दुःख वेगळं आहे आणि दाखवतात वेगळं आहे सतीश पाटलांना ही पस्तीस वर्ष राजकीय सक सक्रिय राजकारणात झाली त्यामुळे माझे वडील कैलास भास्करराव आप्पा यांना कधीच पक्ष लागला नाही तीन वेळा ते निवडून आले त्यात दोन वेळा ते अपक्ष निवडून आले त्या परंपरेने चालणारा सतीश अण्णा आहे त्यामुळे कोणी बळ दिलं म्हणून सतीश अण्णा मोठा होईल असं कोणी म्हणू शकत नाही आता त्यांचा जो विजय झाला आहे ते काही गोष्टी ठीक आहे आपण जिल्ह्याला माहिती की कोणी बळ दिलं कोणी पैसा दिला त्याच्यातून चिमनराव पाटलाची लाटरी लागली मला गुलाबराव पाटील ताकद देतील आणि सतीश आण्णा मोठा होईल इतका काही सतीश आण्णा लहान नाही मी गुलाबराव पाटलाच्याही अगोदर राजकारणात आहे चिमनराव पाटलाच्याही अगोदर राजकारणात मी पंच्याण्णव शहाण्णवलाच आमदार झालेलो आहे त्यामुळे कोणी मला बळ देईल आणि मग माझी ताकद वाढेल असं या म्हणण्याला काही माझा अर्थ यात अर्थ वाटत नाही